नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात क्रांतीदिनी जासे येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आढावा बैठक संपन्न झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी दिनांक 10 जून रोजी मोठे जनआंदोलन केले होते, तर 24 जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतीदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात येणार आहे. या मशाल मोर्चासंदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आदी विषयांवरती या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार महेश बालदी, दशरथ भगत, जे डी तांडेल, राजेश गायकर, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.